हाय फ्रेंड्स एल्लरिगू नमस्कार वेलकम टू शिल्पा किचन फैमिली इवत्तिन रेसिपी आलू बोंडा माडोदन्न तोरिस्कोडतीनि अदक्के बेकाद सामानुगळु तगोंडिदीनि नाल्कु आलूगड्डेन कुदिसि सिप्पे तेगेदु इट्कोंडिदीनि आमेले हसिमेणसिनकायि चिक्कदागि कट् माड्कोंडिदीनि ओंदु ईरुळ्ळि चिक्कदागि कट् माड्कोंडिदीनि सासिवे जीरिगे ओग्गरणेगे उप्पु आमेले कोतंबरि अरिशिन पुडि करिबेवु स्वल्प सोडा पुडि तगोंडिदीनि आमेले ओग्गरणेगे एण्णेन तगोंडिदीनि नोड़ी फ्रेंड्स आलूगड्डे कुद्सकोंडिद्नल्ल अदन्न मेत्तगे माड्कोळ्ता इद्दीनि याकंद्रे बोंडा माड्तीवल्ल आलूगड्डे मेत्तगे इरबेकु तुंबा नैस आगि माड्कोळ्ळबेकु गट्टियागिद्रे वडे माड्लिक्के सरि होगल्ल तुम्बा सॉफ्ट आगे सरिया कुद्सकोंडिरबेकु इवाग आलू बोंडा माड्लिक्के ई तर हदवागिरबेकु इदक्के ईग ओग्गरणे हाकोदन्न तोरिस्कोड्तीनि ग्यास न हच्चिकोळ्ता इद्दीनि नोडि इवाग ग्यास न हच्चिकोळ्ता इद्दीनि इवाग चिक्कदाद ओंदु पात्रे इट्कोंडिद्दीनि इदक्के एण्णेन हाकोळ्ता इद्दीनि नंतर सासिवे जीरिगे हाक्ता इदीनि आमेले करिबेवन हाक्ता इदीनि नंतर ईरुळ्ळि कट् माड्कोंडिद्दीनल्ल अदु कूड हाक्ता इदीनि आमेले मेणसिनकाय हाक्ता इदीनि आलू बोंडा माड्बेकंद्रे चिक्कदागि कट् माड्कोळ्ळबेकु स्वल्प एण्णेयल्लि फ्रै माडि आमेले उप्पन्न हाक्ता इदीनि नंतर अरिशिन पुडि हाक्ता इदीनि स्वल्प फ्रै आद नंतर आलूगड्डे एल्ल मेत्त माड्कोंडिद्नल्ल अदन्न इदरल्लि हाक्बेकु इदक्के कोतंबरि हाक्ता इदीनि मेले सरियागि एल्ल कडे मिक्स माड्कोळ्ळबेकु इवाग पल्ले रेडि माड्कोंडिद्दीवि इवाग इदक्के कडले हिट्टन्न रेडि माडोदन्न तोरिस्कोड्तीनि बोंडा रेडि आगुत्ते ईग ईग आलूगड्डे बोंडागे कडले हिट्टन्न रेडि माड्कोळ्ळोदन्न तोरिस्तीनि इवाग 1 कप कडले हिट्टु तगोंडिद्दीनि इदरल्लि हाक्ता इदीनि पात्रेगे आमेले स्वल्प उप्पु रुचिगे तक्कष्टु आल्रेडि अदरल्लि पल्लेयल्लि हाकिर्तीवि नोडिकोंडु उप्पु हाकोळ्ळबेकु नंतर अज्वान तगोंडिद्दीनल्ल अज्वान स्वल्प हाक्ता इदीनि आमेले सोडा पुडि अदु कूड स्वल्प हाक्ता इदीनि आमेले स्वल्प क्रिस्पी आगबेकल्ल स्वल्प एण्णे हाक्कोळ्ता इदीनि लास्ट टाइम तोर्सिद्नल्ल मेणसिनकाय बज्जिगे अदे मेथडल्ली इदन्नु कूड रेडि माड्कोळ्ळबेकु इवाग नीरु हाकि स्वल्प कडले हिट्टन्न कलसिकोळ्ळोण जास्ति तेळ्ळगिरबारदु निधानवागि नोडि नीरु हाकोंडु कलसिकोळ्ळबेकु
ನೋಡಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಪಲ್ಲೆ ನೋಡಿ ಈ ತರ ಮೆತ್ತಗೆ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಈ ಹದವಾಗಿ ಇರಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಬೋಂಡಾ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಇವಾಗ ಇದನ್ನ ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಉಂಡೆಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀನಿ ನಿಮಗೆ ಆ ಸೈಜ್ ಅಲ್ಲಿ ಬೇಕೋ ಆ ಸೈಜ್ ಅಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಕಡ್ಲೆಟ್ ನಲ್ಲಿ ಅದ್ದಿ ಮಾಡಬಹುದು ಬಾಣಲೆಗೆ ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿ ಎಣ್ಣೆ ಕಾದಿದೆ ಇವಾಗ ಬೋಂಡಾನ ಹಾಕ್ತಾ ಇದೀನಿ ನೋಡಿ ತಗೊಂಡಿದ್ನಲ್ಲ ಈ ತರ ಕಡ್ಲೆಟ್ ನಲ್ಲಿ ಅದ್ದಿ ಕಡ್ಲೆಟ್ ನಲ್ಲಿ ಅದ್ದಿ ನಿಧಾನವಾಗಿ ಎಣ್ಣೆಲಿ ಬಿಡ್ತಾ ಇದೀನಿ ಒಂದೊಂದು ಉಂಡೆನ ತಗೊಳ್ತಾ ಇದೀನಿ ಆಲೂ ಬೋಂಡಾ ಬಿಸಿ ಬಿಸಿಯಾಗಿ ರೆಡಿ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದೀನಿ ಇದರ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಸಾಲೆನ ಹಾಕ್ತಾ ಇದೀನಿ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ರುಚಿಯಾಗಿರುತ್ತೆ ಇದರ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಸಾಲೆ ಪೌಡರ್ ಹಾಕೊಳ್ಳಿ ಆಮೇಲೆ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೊತ್ತಂಬರಿ ಹಾಕ್ತಾ ಇದೀನಿ ನೋಡಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಬಿಸಿ ಬಿಸಿಯಾದ ಆಲೂ ಬೋಂಡಾ ರೆಡಿ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದೀನಿ ನೀವು ಒಂದ್ಸಲ ಮನೆಯಲ್ಲಿ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಬ್ರೇಕ್ಫಾಸ್ಟ್ ಗೆ ಆಮೇಲೆ ಸಾಯಂಕಾಲ ಮಾಡಿ ಕೊಟ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಖುಷಿ ಪಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಕೂಡ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯದು ತುಂಬಾ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಅಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಪ್ರೆಸ್ ಮಾಡಿ